दरम्यान आज रात्रीपासून 31 डिसेंबरपर्यंत ब्रिटनमधून भारतात येणारी सगळी विमानं रद्द करण्यात आली आहेत. ब्रिटनमधील नवीन कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवरती आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द करण्याबाबत निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान आज रात्रीपर्यंत भारतात येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट करणं बंधनकारक करण्यात आलंय. दरम्यान सौदी अरेबियासह दुबई, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड आणि बेल्जियमकडून या देशांनाही आता ब्रिटनमधून येणारी विमानसेवा त्यांनी रद्द केली आहे. ब्रिटनमधून भारतात येणारी विमानसेवा ही 31 डिसेंबरपर्यंत बंद असेल, रद्द करण्यात आलेली आहे आणि आज रात्रीपर्यंत येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर ही टेस्ट करणं बंधनकारक असेल. त्याचबरोबर 31 देशांनी देखील हाच महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे. 31 डिसेंबरपर्यंत ही विमानसेवा आता बंद असणार आहे. ब्रिटनमध्ये आलेल्या ह्या नव्या प्रकारावरून जो कोरोना व्हायरसचा नवा प्रकार आहे त्यामुळेच आता हा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच 31 डिसेंबरपर्यंत ही विमानसेवा रद्द असेल. मात्र दरम्यान येणारे जे प्रवासी असतील त्यांना आरटीपीसीआर टेस्ट करणं महत्त्वाचं आहे. आज मध्यरात्री 11:59 ते ब्रिटनमधून येणाऱ्या विमानसेवा रद्द करण्यात आल्या. 31 डिसेंबरपर्यंत इंग्लंडमधून येणाऱ्या सर्व फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या. आज इंग्लंडमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांना 7 दिवस अनिवार्य संस्थात्मक क्वारंटाईन आहे. कोरोनाची लक्षणं आढळल्यास 7 हिल्स रुग्णालयात उपचार उपलब्ध आहेत. प्रवाशांची एअरपोर्टवरतीच टेस्ट होणार नाहीये. क्वारंटाईन कालावधी 5 ते 7 दिवसांनी हॉटेलमध्येच टेस्ट होणार असल्याचं कळतं. टेस्ट निगेटिव्ह आल्यास प्रवाशांना हॉटेलमधून डिस्चार्ज मिळेल. 7 दिवस होम क्वारंटाईन व्हावं लागेल. टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास हॉटेल क्वारंटाईन किंवा रुग्णालयात उपचार करावे लागतील. एअरपोर्ट ते हॉटेलपर्यंतचा प्रवास बेस्टच्या बसमधून होईल. तर सर्व प्रवाशांचे पासपोर्ट हॉटेलकडे जमा केले जातील. डिस्चार्जच्या वेळी पासपोर्ट परत मिळतील.